लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुण्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली असून जिल्हाधिकारी पदाचा पदभार सांभाळल्यावर त्यांनी लागलीच पत्रकारांशी संवाद देखील साधला. जर आपण अगदी व्यवस्थित डिस्क्रिप्शनला कुठलाही खारा न देता जर सरळ काम करायला सुरुवात केली तर मला वाटतं लोकांना सुद्धा खूप त्याचा फायदा होतो. त्या दृष्टीने आमची जी तयारी राहिली पब्लिक डिलिव्हरी सिस्टीम सुधारणे हा मुख्य फोकस राहील. म्हणजे हे सगळं इलेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर अर्थात आपलं तर पॉवर ऑल प्रायोरिटी अँड फोकस इज ऑन इलेक्शन अँड क्राऊड मॅनेजमेंट. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एक महिला बालकल्याणच्या बद्दल किंवा इतर बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये आम्ही डिजिटायझेशन फार मोठ्या प्रमाणात केलं होतं. कारण आता आपण बघतो की बऱ्याच वेळेला वेळ जो जातो अधिकाऱ्यांचा तो माहितीच्या संकलनामध्ये जातो. ही माहिती गोळा करणे, मग तिचे हार्ड कॉपीज काढणे, मीटिंगला येणे, मग ते ही माहिती याच्याशी जुळत नाही, त्याच्याशी जुळत नाही, मग तिकडं कुणीतरी विजिटर्स येतात, ते मग सायन्स मीटिंगमध्ये आहेत वगैरे असं होतं. तर माझा फोकस जो राहील तो केवळ माहितीच्या संकलनासाठी मी कोणती मीटिंग घेणार नाही, कधी घेत पण नाही. म्हणजे आता व्हिडिओच्या मीटिंग्स वगैरे सगळ्या मी बंद केल्या. आम्ही एक क्लाऊडवरती सगळे काही माहिती जमा केली आणि तो क्लाऊड आता ओपन केला आम्ही. ते क्लाऊडचे म्हणजे जे काही स्प्रेडशीट्स आहेत तर त्यांना लिमिटेड ॲक्सेस आम्ही दिला आणि ते तिथं तिथं अपलोड जे करत गेले तर मला ज्या वेळेला मी गाडीत असेल कुठे असेल तिथे ते उघडलं तर माझी मीटिंग सुरू झाल्यासारखंच आहे. म्हणजे मी त्यांना फोन करून विचारतो की बाबा व्हिडिओ जाईल हे काम झालेलं दिसत नाही तुमच्याकडून वगैरे. त्यासाठी त्यांना फिजिकल बोलून घेऊन त्यांच्याशी वेळ वाया घालवणं, कारण दोन तासाची मीटिंग करतात, प्रवास चार तास करून येतात. तर ते आय विल ट्राय टू डिजिटाईज थिंग्स टू द मॅक्सिमम लेवल. म्हणजे कोणीच कोणाला माहिती न मागता इव्हन ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा माहिती पूल करता आली पाहिजे. आपल्याला घराची माहिती जिथं आपण कुठेतरी जाऊ वेबसाईटवरून ती काढून घ्यावी. आपण त्याला काढायची हार्ड कॉपी, मग ती आपल्याकडे येणार, मग आपण सगळ्या हार्ड कॉपीची पुन्हा डेटा एंट्री करणार आणि आपली कंपायलेशन करणार. हा सगळा द्राविडी प्राणायाम आहे. आय डोंट लाईक दॅट. मी जास्तीत जास्त डिजिटायझेशन विल बी द एलिमेंट आणि तो याला पूरक आहे. म्हणजे सर्व्हिस डिलिव्हरीला पूरक आहे. तुमचा वेळ जर या कंपायलेशन आणि या थेरॉटिकल कामांमधला वाचला तर तुम्ही दुसरी चांगली कामं तेवढ्या वेळामध्ये करू शकता. नवीन जिल्हाधिकारी म्हणून नाशिक जिल्ह्यातील निवडणुका सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. दुष्काळाचे नियोजन करण्यासाठी मोठी कसरत देखील त्यांना करावी लागणार आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असून नाशिक जिल्ह्यातील नवीन जिल्हाधिकारी कशा प्रकारे हा कारभार सांभाळत आहे याची उत्सुकता सर्वांमध्येच दिसून येते. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.